हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती कुलकर्णी भावशिल्प क्रिएशन्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। आज आपण अशाच यमी आणि टँगी पंचामृताची रेसिपी बघणार आहोत। हे पंचामृत म्हटल्यानंतर तुम्हाला वाटत असेल आपण देवापुढे नैवेद्याला दुधाचे पंचामृत करतो, तसे नाही बरे का? हे पंचामृत आहे तिळाचे। चला तर मग आपण त्याची रेसिपी बघूया। पंचामृतासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघूयात। सर्वप्रथम आपण ही इथे धने जिरे पूड घेतली आहे, आपल्याला ही एकच चमचा पूड लागणार आहे। त्यानंतर हे मेथीचे दाणे आहेत, 3 लवंगी मिरच्या आहेत, हा खोबऱ्याचा किस आहे, हा मी छान गुलाबी रंगावरती भाजून घेतलेला आहे, हे तीळ आहेत, हे सुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे, हा दाण्याचा कूट आहे, आपण नेहमीसारखा दाण्याचा कूट करतो त्याच पद्धतीने आम्ही 3 टेबलस्पून घेतलाय, आणि तीळ याच वाटीने एक वाटी पूर्ण घेतलेले आहेत। हे 8 ते 10 खोबऱ्याचे काप आहेत, छोट्या आकाराचे तुकडे आपल्याला करायचे, खूप मोठे करायचे नाही, आणि ते पाण्यात भिजत घालायचे। खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे हे आपल्याला ऑप्शनल आहे, आपल्या घरामध्ये जर वयस्कर माणसं असतील तर त्यांना हे चावत नाही, त्यामुळे जर तुम्ही नाही घातलेत तरी पण चालेल, पण तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवते की आपल्याला काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत। हा कढीपत्ता आहे, हे भिजवलेले शेंगदाणे आहेत, हा चिंचेचा कोळ आहे, पुढे ही लिंबाच्या आकाराएवढी मी चिंच घेतलेली आहे, चिंच जेवढी असेल त्याच्याबरोबर दुप्पट आपल्याला गूळ घ्यायचा आहे, हा गूळ आहे। ही चिंच या ठिकाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून छान कोळून घेतलेली आहे, त्याचा हा जो चौथा जो असेल हा सगळा आपल्याला बाहेर काढायचा आहे, चौथा मी आधीच काढून घेतलेला आहे। ह्या सामानामध्ये सर्वसाधारणपणे 8 ते 10 जणांना पुरेल एवढं पंचामृत होतं, आणि हे तुम्ही छान फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा तुम्ही ते वापरू शकता। सर्वात प्रथम आधी आपण हे तीळ आणि खोबरं जे आहे ते मिक्सरमधनं भरड असं काढून घेणार आहोत। मिश्रण गार झालं असेल ह्याची खात्री करून घ्या, आणि मिक्सरमधनं फिरवताना ते भरड करायचंय। आपल्याला तीळ पूर्ण असे खूप वेळ फिरवायचे नाही आहेत, जर तुम्ही खूप वेळ हे मिश्रण फिरवलं ना तर तिळाचं सगळं तेल सुटायला सुरुवात होईल, ते त्यामुळे थोडी भरडच आपल्याला काढायचे, पूर्ण बारीक करायचं नाही आहे मिश्रण। आपण बघू शकता की हे मिश्रण कशावर पद्धतीने मी मिक्सरमधनं काढलं आहे, हे असं भरड मिश्रण पाहिजे, थोडेसे खोबऱ्याचं जे किस आहे तो जरी दिसला तरी हरकत नाही। हे मिश्रण काढत असताना मिक्सरचं जे बटन आहे ते चालू बंद करत आपल्याला हे मिश्रण फिरवायचंय, जेणेकरून याला तेल सुटणार नाही आणि हे संपूर्ण असं मोकळं असेल। तर आता आपण पंचामृताची पुढची रेसिपी काय आहे ते बघूयात। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये एक सर्वसाधारण 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला तेल टाकायचं आहे, हे मी अंदाजानेच टाकते आहे, याला तेलाची जास्त गरज नसते त्यामुळे थोडंसंच तेल टाकलं तरी चालणार आहे। हे तेल पुरेसं तापलेलं आहे, आता आपण ह्याच्यामध्ये फोडणीचं एक एक सामान टाकणार आहोत। सर्वात प्रथम मी ही 1/2 चमचा मोहरी टाकते आहे, मोहरी छान तडतडली की मग आपल्याला त्यामध्ये या मी 3 मिरच्या घेतल्या होत्या त्या टाकायच्या आहेत। फोडणी करत असताना आपण गॅस थोडा बारीक ठेवला तरी चालतो, त्याचबरोबर हा एक छोटा स्पून आपण मेथ्या टाकत आहोत। मी ह्याच्यात जिरं घेतलेलं नाही आहे कारण आपण धने जिऱ्याची पावडर नंतर ह्याच्यात टाकणार आहोत। हा कढीपत्ता आहे, त्याचबरोबर आपल्याला ही 1/2 चमचा हळद टाकायची आहे, 1/2 चमचा आपण हिंग टाकणार आहोत, आणि 1 चमचा भरून आपण तिखट टाकणार आहोत। आता हे सगळं आपण फोडणीला टाकलेलं मिश्रण सामान जे आहे ते सगळं छान परतून घेऊयात। मेथ्यांचा सुंदर वास येतो आहे,
मेथीमुळे ह्याला खूप सुंदर चवही लागते. आता यामध्ये आपण जो चिंचेचा कोळ केलेला आहे तो आपण टाकणार आहोत. चिंच ह्याच्यातली जी आहे ती आपण काढून घेतलेली आहे. कोळ करत असताना एकदाच आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत. पुन्हा आपल्याला वरून पाणी टाकायचं नाही आहे. तरी हे अंदाजे दोन वाट्या पाणी घेऊन त्यामध्ये चिंच भिजवली आहे, त्यामुळे आपण हे दोन वाट्यांच्या पाण्याच्या अंदाजानुसार करत आहोत. आता ह्या मिश्रणामध्ये आपण जे तिळकूट केलेलं आहे तो टाकणार आहोत. त्याच्या अगोदर आपण हे दाणे पाण्यामध्ये भिजवले होते ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. त्याचबरोबर पाण्यात भिजवलेलं हे जे खोबरं आहे तेही आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतो आहोत. आणि ह्या मिश्रणाला आधी आता आपण थोडा गॅस मोठा करून थोडी एक उकळी येऊ देणार आहोत. पहा बरं, हा रंग पण किती सुंदर आलेला आहे. आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला पुढचे सगळे पदार्थ त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. तोपर्यंत या पाण्यामध्ये हे दाणे आणि खोबरं थोडे मऊ पण होतील आणि शिजतील पण. एक उकळी येईपर्यंत आपण जरा थांबूयात. तुम्ही आता बघत असाल ह्याला छान उकळी फुटली आहे. आपण हा जो गूळ काढून घेतलेला आहे तो आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेला आपण चिंच घेतो त्या चिंचेच्या दुप्पट प्रमाणामध्ये आपल्याला नेहमी गूळ लागतो. हे आपल्याला प्रमाण अगदी कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. जेवढी तुमची चिंच असेल त्याच्या दुप्पट तुम्हाला नेहमी गूळ टाकायचं आहे. आता हा गूळ थोडा विरघळेपर्यंत आपण थांबूयात. अशी ही उकळी आली की आपण गॅस आता थोडासा मंद करणार आहोत. आणि आपण यामध्ये दाण्याचा जो कूट केलेला होता तो घालणार आहोत. घातल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं, त्याची कुठेही गुठळी राहता कामा नये. आणि त्याचबरोबर आपण हा जो एक वाटी तिळकूट घेतलेला आहे हा आता मी ह्याच्यामध्ये टाकते आहे. सर्वसाधारण थोडा अंदाज घेऊन आपल्याला तिळकूट टाकावा लागतो. या मिश्रणामध्ये तिळकूट जेवढा बसेल तेवढा टाकायचा आहे. पण मिश्रण खूप घट्ट पण होता कामा नये आणि खूप पातळ पण होता कामा नये. थोडा अंदाज घेत घेतच आपण या ठिकाणी तिळकूट टाकणार आहोत. हे अजून जरा पातळ आहे त्यामुळे हा पूर्ण एक वाटी जो माझा तिळकूट आहे तो ह्याच्यामध्ये पूर्ण मावणार आहे. खूप सुंदर वास यायला सुरुवात झालेली आहे. गूळ आणि चिंच याचं जे मिश्रण असतं त्याचा एक सुंदर वास यायला सुरुवात होते. आता थोडासा मी गॅस मीडियम आचेवरती ठेवते आहे. यामध्ये आपल्याला एक चमचा, म्हणजे छोटा एक मोठा चमचा असेल तर पाव, मी ह्या चमच्याने एक पूर्ण एक चमचा धने जिरे पावडर टाकत आहे. आपण फोडणीत जिरं नाही टाकलं कारण मला ही धने जिरे पावडर टाकायची होती, त्यामुळे फोडणीत आपण जिरं वापरलेलं नाही आहे. आणि हे मी मीठ टाकते आहे. मीठ हे आपल्या आपल्या अंदाजानुसार आणि चवीनुसार टाकायचं आहे. माझ्या चिंचेला मीठ लावलेलं होतं, चिंच मिठाने खारवलेली होती, त्यामुळे त्याचं मीठ अंदाजे लक्षात घेऊन मी आता हे थोडंसं कमी मीठ ह्याच्यामध्ये टाकते. नाहीतर आपण प्रत्येकाने करताना आपापल्या अंदाजाप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता हे मिश्रण आपण छान उकळू देणार आहोत. हे उकळत असताना ना असं खतखतं आणि त्यातने काही थेंब जे आहेत ना ते वर यायला लागतात. जेव्हा ते असं खतखतं तेव्हा ते मिश्रण आपलं छान तयार झालं आहे ही त्याची खूण असते. यावेळेला ते मिश्रण खतखत येईल तेव्हा तुम्ही गॅस बंद केलात तरीही चालेल. हे बघा, तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता. फार घट्ट पण नाही आहे आणि खूप पातळही नाही, कारण गूळ घातल्यानंतर हे मिश्रण आपलं थोडं आळणार आहे, ते थोडंसं घट्ट होणार आहे. त्यामुळे आपण मध्यम असं त्याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. आता आपण थोडंसं उकळेपर्यंत ह्याला वेळ देऊयात. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ह्या मिश्रणाला खूप छान उकळी आलेली आहे. मिश्रण खतखदायला सुरुवात झालेली आहे आणि हे थेंब पण तुम्ही बघत असाल तर छान वरती उडताना दिसत आहेत. आपल्याला गॅसच्या बाजूला पण ते थेंब उडताना दिसतात. आता गॅस आपण मंद आचेवरती ठेवणार आहोत आणि गॅस बंद केला तरी पण चालणार आहे, कारण आता आपलं हे मिश्रण खूप छान तयार झालं आहे. याला आंबट गोड चव असल्या कारणाने ना लहान मुलं, म्हातारी माणसं सर्वजण हे अगदी छान आवडीने खातात. आपण
चिंच गूळ आणि खजूर ह्याची चटणी तर नेहमीच खातो, पण ही अशी छान पंचामृताची चव जरा हटके आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला त्याप्रमाणे रिप्लाय करा. आता हे पंचामृत मी या सर्विंग बाउलमध्ये काढून घेत आहे. अतिशय सुंदर सुगंध सुटलेला आहे, खूप आंबट गोड अशी चव आणि त्याचा सुगंध, चिंच आणि गुळाचा एक टिपिकल सुगंध असतो तो इथे आता येऊ लागला आहे. तुम्हाला जर माझ्या पंचामृताची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका बरं का.